नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई लर्निंग ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे काही दिवसापूर्वीच बारावीचा रिझल्ट आला होता त्याच धर्तीवर आता दहावीचा रिझल्ट आलेला आहे एस एस सी बोर्ड महाराष्ट्र यांनी आपला जो काही रिझल्ट आहे तो डिक्लेअर केलेला आहे हा रिझल्ट कसा बघायचा किंवा दहावीचा रिझल्ट बघण्याच्या काय वेबसाईट आहेत आणि त्याची प्रोसेस काय म्हणजे प्रक्रिया काय आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया चला तर मग बघूया काय प्रो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला नेहमी शिक्षण क्षेत्रातील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांची माहिती देतो तसेच जे काही शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर ह्या सगळं जाणून घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलच्या खाली व्हिडिओच्या खाली एक लाल बटन दिलेलं आहे सबस्क्राईबचं त्याला सबस्क्राईब करा त्याच्यासमोर जे काही बेल ऑयकन आहे त्या बेल ऑयकनला प्रेस करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यासमोर सगळ्यात अगोदर पोहोचतील आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही दहावीचा हा जो काही निकाल आहे हा एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी डिक्लेअर होणार आहे हा रिझल्ट कसा बघायचा त्याची प्रोसेस बघूया तर दहावीचा निकाल पाहण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे आपला सीट नंबर आणि दुसरं म्हणजे आईचं नाव वेबसाईट किंवा लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला दोन रकाने दिसतील दोन कॉलम दिसतील त्याच्यातील पहिल्या रखानमध्ये आपल्याला आपला सीट नंबर टाकायचा आहे तर दुसऱ्या रखान्यामध्ये आईचं नाव टाकायचं आहे जर आपला नंबर एम वन टू थ्री फोर असेल आणि आईचं नाव मनाली असेल तर पहिल्या रखान्यामध्ये आपल्याला एम वन टू थ्री फोर आणि दुसऱ्या रखान्यामध्ये आपल्याला आईचं नाव पहिली तीन अक्षरं यम ए यन असं टाईप करायचं आहे पहिल्या रकान्यामध्ये यम वन टू थ्री फोर आणि दुसऱ्या रखान्यामध्ये आपल्याला आईचं नाव यम यन हे पहिले तीन अक्षरं टाईप करायचे आहे अशा पद्धतीनं आपण दोन्ही रक रखाण्यामध्ये किंवा कॉलममध्ये माहिती भरून आपला जो काही निकाल आहे तो निकाल बघू शकता परंतु हा निकाल बघण्यासाठी आपल्याला साईट माहिती असणं गरजेचं आहे वेबसाईट माहिती असणं गरजेचं आहे तर कोणत्या वेबसाईट आहेत ते आपण बघूया या ठिकाणी वेगवेगळ्या वेबसाईट आपल्याला दिसतात ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली वेबसाईट या ठिकाणी आहे डब्ल्यू 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 डॉट महा रिझल्ट डॉट निक डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच आर ई एस यू एल टी म्हणजे रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन आपण रिझल्ट बघू शकतो या ठिकाणी दुसरी वेबसाईट आपल्याला दिसते ती म्हणजे डब्ल्यू 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 डॉट एस एस सी रिझल्ट डॉट एम केल डॉट ऑर्ग या वेबसाईटवर जाऊनसुद्धा आपण आपला जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट बघू शकतो त्याच पद्धतीने या ठिकाणी तिसरी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा एज्युकेशन डॉट कॉम ह्या सगळ्या ज्या काही वेबसाईट आहेत ह्या खाली तुम्हाला लिंक बॉक्समध्ये सुद्धा दिसतील त्याच्यानंतर पुढची एक वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट रिझल्ट डॉट एम केल डॉट ऑर्ग यापैकी कुठल्याही वेबसाईटवर जाऊन आपण आपला रिझल्ट बघू शकतो त्याच्यानंतर पुढची जी काही वेबसाईट आहे ती आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र एज्युकेशन डॉट कॉम त्याच्यानंतर एच टी टी पी यस यम एच एस एस सी बोर्ड महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन जी ही जी काही एक वेबसाईट आहे या सुद्धा आपण जाऊ शकतो महा एस एस सी बोर्ड महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन अशा ज्या काही वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर जाऊन आपण रिझल्ट बघू शकतो आता हा रिझल्ट बघण्यासाठी महा रिझल्ट डॉट निक डॉट इन ह्या वेबसाईटचा आपण वापर करू शकतो परंतु त्याचबरोबर एस एम एसद्वारेही आपल्याला रिझल्ट जो काही आहे तो बघता येईल एस एम एसद्वारे जर आपल्याला रिझल्ट बघायचा असेल तर फाईव्ह सेवन सेवन सिक्स सिक्स या नंबरवर आपल्याला मेसेज करायचा आहे किंवा एस एम एस करायचा आहे ज्यामध्ये यम एच एस एस सी त्यानंतर एक स्पेस द्यायचा आहे आणि आपला सीट सी। नंबर लिहायचा आहे पुन्हा एकदा सांगतो यम एच एस एस सी त्यानंतर स्पेस द्यायचा आहे त्यानंतर सीट नंबर लिहायचा आहे आणि आपला जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट बघण्यासाठी एस एम एस करायचा आहे हा एस एम एस केल्यानंतर आपल्याला आपला रि रिझल्ट हा बघता येईल तर अशा पद्धतीनं वेबसाईटद्वारे तुम्ही रिझल्ट बघू शकता एस एम एसद्वारे तुम्ही रिझल्ट बघू शकता सर्व जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट बघणे सुलभ व्हावे सोयीचे व्हावे म्हणून वेगवेगळ्या वेग वेबसाईट उपलब्ध करून दिलेल्या आहेत धन्यवाद